कांग्रेस सांसद राहुल गांधी ने वीर सावरकर पर किए गए वक्तव्य का विरोध करने के लिए भारतीय जनता पार्टी और शिवसेना की ओर से महाराष्ट्र में गौरव यात्रा निकाली जा रही है। ठाणे, मुंबई, छत्रपति संभाजी नगर के बाद अब यह यात्रा नागपुर में भी आयोजित की जा रही है। मंगलवार को शहर के शंकर चौक पर इस यात्रा का समापन किया जाएगा। इस यात्रा में महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और भाजपा सांसद सुधांशु त्रिवेदी शामिल होंगे। नागपुरात सावरकर गौरव यात्रेचा जो कार्यक्रम आहे तो 6 विधानसभेतनं होणार आहे। पूर्व नागपूर असेल त्याचं नेतृत्व माननीय कृष्णा खोपडे करतील, दक्षिण नागपूर असेल तिथले आमदार माननीय मोहनजी मते त्याचं नेतृत्व करतील, उत्तर नागपूर असेल तर आमचे तिथले पालक माननीय संजय भेंडे असतील, माजी आमदार डॉक्टर मिलिंद माने हे ते यात्रेचं पूर्ण नेतृत्व करणार आहेत। मध्य नागपुरात माननीय विकास कुमारे, गिरीश व्यास, माननीय दयाशंकरजी करतील, दक्षिण पश्चिम असेल तिथे त्या मंडळाचे अध्यक्ष असेल, स्वतः मी असेल, माननीय संदीप जोशी असतील, मुन्ना यादव, अविनाश ठाकरे हे सगळे आपले नेते तिथलं हे करणार आहेत। पश्चिममध्ये माननीय सुधाकरराव देशमुख असतील, तिथले मंडळाचे अध्यक्ष असतील, काही मंडळाचे पालक माननीय संदीप जोशी असतील, हे ते लक्ष घालतील। आणि या सगळ्या यात्रा आपापल्या मतदारसंघात 7-8 किलोमीटर फिरून मग त्या शंकरनगरच्या आजूबाजूच्या सगळ्या मैदानांवर पार्किंग करतील आणि तिथून त्या पाया कुठे माननीय देवेंजी सोबत यात्रेत चालतील, कुठे नितीनजी चालतील, कुठे बावनकुळे साहेब चालतील आणि ते सगळेजण शंकरनगर चौकात पोहोचतील। तिथे पोहोचले की शहरातील गणमान्य नागरिक त्या मंचावर असतील, तो मंच सावरकर गौरव यात्रा समितीचा असेल। त्यावर माननीय नितीनजी, माननीय देवेंजी, माननीय सुधांशूजी, माननीय बावनकुळेजी, माननीय कृपाल तुमानेजी, माननीय शांताक्काजी असे सगळे प्रमुख लोक, संत मंडळी या सगळ्या मंचावर असतील आणि तिथून त्याची सभा होईल। जे काही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत काँग्रेस नेते असतील, माननीय राहुल गांधी असतील किंवा महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील, जे काही ते बरळले, जे काही चुकीचं वक्तव्य त्यांनी केलं त्याच्या निषेधाकरता या सगळ्या सावरकर गौरव यात्रा आहेत। आणि सावरकरांनी जे आयुष्य जगले, ज्या खंबीरपणे त्यांनी स्वातंत्र्यवीर म्हणजे स्वातंत्र्याकरता लढा दिला, म्हणजे त्यांनी क्रांतिकारकांकरता असलेलं त्यांचा आदर्शपण असेल, त्यांनी अस्पृश्यतेच्या विरोधात केलेलं काम असेल, त्यांनी मराठी शब्दकोशमध्ये त्यांचं जो काही भरीव योगदान असेल, त्यांनी त्याला दोन जन्मठेप झाल्या आणि 11 वर्ष त्यांनी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये त्यांनी घालवलं आहे, त्यामुळे त्यांनी आपल्या पूर्ण परिवारावर, त्याच्या परिवाराच्या गोष्टीवर पाणी ओतून स्वातंत्र्यकरता जी काही लढाई लढली ती या तरुण पिढीसमोर आली पाहिजे, या तरुण पिढीला तिचं महत्त्व कळलं पाहिजे, म्हणून ही सावरकर गौरव यात्रा आहे।